आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. पोलीसच बेकायदेशीर धंद्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस उपायुक्तांना भेट घेत केला आहे. सम्राट अशोकनगरमध्ये शिवसैनिकाच्या झालेल्या हत्येनंतर अंमली पदार्थांवर बंदी आणण्यासाठी शिवसेनेने आज धडक मोर्चा काढला आहे आणि या मोर्चाची सुरुवात कल्याण उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केली. उल्हासनगर शहरामध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या नशेबाज पदार्थांवर बंदी आणण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. संपूर्ण शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या धंद्यांना पोलीसच पाठीशी घालत आहेत असा थेट आरोप शिवसेना शिष्टमंडळाने केला आहे. या मोर्चादरम्यान पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्यात आले. आश्वासन दिलेले आणि पोलिसांसाठी त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही झाली नाही तर त्यांच्यासाठी ते लांछनास्पद होणार आहे आणि निश्चितच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनमानसाच्या माध्यमातून जी हत्यारं आहेत त्याचा उपयोग केला जाईल. जे बार मर्यादित वेळेपेक्षा जास्त सुरू असतात त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांनी त्याप्रमाणे कारवाई झालेली दिसेल असं सांगितले. उल्हासनगर शहरामध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात, चरस, गांजा, अफू, दारू आणि रात्री अपरात्रीपर्यंत पहाटे 4-4 वाजेपर्यंत हे सर्व सुरू असतं, काही बार सुरू असतात आणि त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे आणि गेल्या 4-6 महिन्यामध्ये जवळजवळ 9 मर्डर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे मर्डर झाले, खून झाले, ते नाहक झालेले आहेत आणि या दृष्टीने शहरातलं जे काही दहशतीचं वातावरण झालेलं आहे आणि पोलीस आमचं काही करू शकत नाहीत अशी जी काही गैरधंदे करणाऱ्यांकडून पसरवलं जात आहे आणि त्याकरताच शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गैरधंदे बंद होऊन अधिक प्रमाणामध्ये शहरामध्ये दहशत पसरू नये आणि सर्व सुरळीत जनमानसात वावरता यावं या दृष्टीने आज आम्ही DCP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी यापूर्वीच कार्यवाही पत्र दिल्यानंतर सुरू केलेली आहे आणि 15 दिवसामध्ये संपूर्ण या शहरातील गैरधंदे बंद होतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. बेकायदेशीर सुरू असलेल्या नशेबाज पदार्थांवर बंदी आणण्यासाठी शिवसेनेने काढलेल्या धडक मोर्चात कल्याण उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उल्हासनगर शहराचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, अरुण आशान, दिलीप गायकवाड, विधानसभा शहर संघटक सागर उंटवाल, ग्राहक संरक्षण कक्षप्रमुख जयकुमार केनी, तसेच सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकही उपस्थित होते. सॅमसन घोडकेसह अमर शिंदे, UTV मराठी, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.